पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. हस्तमैथुन म्हणजे काय? हाताने केलेलं मैथुन ते हस्तमैथुन. म्हणजे याच्यामध्ये स्वतः स्वतःच्या लैंगिक अवयवांचं उत्तेजन करून कामपूर्ती करवतात. कधी कधी ती व्यक्ती, तो पुरुष किंवा स्त्री, स्वतः आपल्या हाताने हस्तमैथुन करतात किंवा कधी कधी जोडीदाराकरवी हस्तमैथुन करवून घेतात. कधी हातांशिवाय इतर वस्तूंचा वापर केला जातो. कधी बिछानाशी लिंग किंवा उशीशी लिंग घासलं जातं किंवा मुलींच्या बाबतीमध्ये त्या हस्तमैथुन करताना एखादी वस्तू योनिमार्गाच्या आतमध्ये घातल्या जाते किंवा एखाद्या वस्तूसोबत योनिमार्गाचं घर्षण केलं जातं, तर याला हस्तमैथुन म्हणतात. आता हस्तमैथुनाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये प्रचंड गैरसमज आहे की हस्तमैथुन हे पाप आहे, अनैसर्गिक आहे, अनैतिक आहे, धर्माविरुद्ध आहे. साफ खोटं. हस्तमैथुन हे नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे आणि हस्तमैथुन हे मानसिक अपरिपक्वतेचं लक्षण आहे असं जे लोकांना वाटतं ते साफ चुकीचं आहे. अभ्यास सांगतात की जगभरातले 93% पुरुष व 63% स्त्रिया हस्तमैथुन करतात आणि सर्व माणसं लैंगिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या संपूर्णपणे निरोगी असतात. त्यामुळे संभोग जितका नैसर्गिक आहे, जोडीदारासोबतचा संभोग जितका नैसर्गिक आहे, तितकंच नैसर्गिक हस्तमैथुन आहे. संभोगामध्ये जोडीदार असतो, हस्तमैथुनामध्ये स्वतः ते केलेलं असतं. आणि पुष्कळदा हा पण गैरसमज आहे की हस्तमैथुन केलं म्हणजे वीर्य नाश होतो, वीर्य गळतं आणि वीर्य नाश म्हणजे अशक्तपणा आणि मृत्यू येतो, तर हा पण चुकीचा समज आहे. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये अशी एक रूढ कल्पना आहे चुकीची की रक्ताचे 40 थेंब म्हणजे 1 वीर्याचा थेंब आणि वीर्य नाश म्हणजे शक्तीनाश, आणि म्हणून ब्रह्मचर्याला आपल्या समाजामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे, ब्रह्मचर्य ज्यांना पाळायचं आहे ते पाळू शकतात, पण आता जी माणसं ब्रह्मचारी नव्हती, अनेकदा मला उदाहरण देण्यात येतं की हनुमान ब्रह्मचारी होता, विवेकानंद ब्रह्मचारी होते किंवा विनोबा भावे ब्रह्मचारी होते आणि म्हणून त्यांच्यावर ते तेज होतं, वलय होतं, पण त्याच्यासोबत आपल्याला का आठवत नाही की महात्मा गांधी तर सुरुवातीला ब्रह्मचारी नव्हते, पंडित जवाहरलाल नेहरू ब्रह्मचारी नव्हते, बाबासाहेब आंबेडकर ब्रह्मचारी नव्हते, राम ब्रह्मचारी नव्हता. तर ही माणसं काय लहान होती का? महात्मा फुले ब्रह्मचारी नव्हते. तर ब्रह्मचर्याचा आणि त्या माणसाचा तेजस्वीपणाचा किंवा त्याच्या कर्तृत्वाचा काहीच संबंध नाही आहे. कर्तृत्व हे माणसाच्या कार्यावरून ठरतं, त्याच्या विचारावरून ठरतं आणि रक्ताचा वीर्याचा काहीच संबंध नाही आहे. रक्ताचा व वीर्याचा रंग वेगळा असतो, ते बनवणारी यंत्रणा वेगळी असते. पूर्वीच्या काळी कदाचित विज्ञान माहीत नव्हतं, त्यामुळे अशा पद्धतीचे कल्पना चुकीच्या रूढ झालेल्या आहेत. आता हस्तमैथुनाचे फायदे काय आहेत? हस्तमैथुनाचे फायदे दोघांनाही आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे. लग्न न झालेल्यांमध्ये तुम्हा मुलांच्या बाबतीत या वयामध्ये प्रचंड लैंगिक इच्छा असते आणि मग ती लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणा मुलीशी लैंगिक संबंध करून तिला गरोदर करणं किंवा कोणा वेश्येकडे जाऊन गुप्तरोग आणि HIV लागण घेऊन येणं, यापेक्षा आम्ही डॉक्टर मंडळी म्हणतो की हस्तमैथुन करणं हे नेहमीच चांगलं आहे. कारण तुमच्या मनावरती लैंगिक भावनेचा ताण असतो, त्यामुळे इतर गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही आणि हस्तमैथुन केल्याने तो लैंगिक ताण मनावरचा निघून जातो. प्रेशर कुकरमध्ये जर वाफ जमा झाली तर ती शिटीमधनं ती बाहेर येते आणि अति जास्त वाफ जर झाली तर वॉलमधनं ती बाहेर येते. तशाच पद्धतीने हस्तमैथुन हे स्वतःला लैंगिक समाधान देण्यासाठी उपयोगी आणि निरुपद्रवी असा उपक्रम आहे आणि त्यामुळे हस्तमैथुन केल्याने काहीही नुकसान होत नाही, उलट फायदा होतो. वैवाहिक जीवनामध्ये कधी कधी असं होतं की जोडीदार आजारी असतो किंवा लांब काळासाठी बाहेर गेलेला असतो, कधी कधी जोडीदाराची इच्छा नसते, अशा वेळेला हस्तमैथुन केलं जातं. कधी कधी लैंगिक क्रीडेमध्ये जास्त आनंद मिळावा म्हणून पती पत्नी एकमेकांचं हस्तमैथुन करतात, तर त्यामुळे हस्तमैथुन केल्याने उलट फायदेच आहेत, हस्तमैथुन केल्याने नुकसान होत नाही.
पण हस्तमैथुनाच्या बाबतीत मी काही गोष्टी सांगू इच्छिते. एक तर पहिली गोष्ट मी पालकांना सूचना देऊ इच्छिते की अनेकदा अचानक कधी पालकांच्या लक्षात आलं की आपला मुलगा हस्तमैथुन करतोय वयात येणारा, ताबडतोब जाऊन त्याला रागवू नका किंवा घाण आहे, अश्लील आहे, असभ्य आहे म्हणून त्याला रागवू नका. कारण तुम्ही जर त्याला रागवाल तर त्याच्या मनामध्ये सदैव एक भीती न्यूनगंड निर्माण होईल आणि लैंगिक क्रियेविषयीच त्याच्या मनामध्ये एक घाणेरडेपणाची भावना किंवा भीतीची भावना निर्माण होईल आणि पुढे त्याचं वैवाहिक आयुष्य खराब होईल. अशा वेळेला सरळ दुर्लक्ष करा आणि खरं म्हणजे आपल्या वयात येणाऱ्या मुलासोबत वडिलांनी अगदी मोकळेपणाने बोलणं आवश्यक आहे की आता तू वयात आला, आता तुला हस्तमैथून करावंसं वाटेल, ते नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे, मुळीच त्याची चिंता करू नका. आता अनेक प्रश्न असतात की हस्तमैथून किती वेळा करायचं, असा काही आकडा नाही आहे की दोन वेळा करा, तीन वेळा करा. दिवसात तर तुम्ही किती वेळा हस्तमैथून केलं तरी काहीही नुकसान होत नाही, त्याच्याने शारीरिक अपाय काहीच होत नाही. पण तुम्ही मला विचार करा की दिवसातले फक्त 24 तासच आहेत आणि ह्या तुमच्या वयामध्ये तुमचं शिक्षण आहे, तुमचं व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, तुमचे इतर छंद जोपासायचे आहे, खेळायचं आहे, इतर कामं करायची आहेत, तर सतत सतत हस्तमैथुनाचाच विचार येणं म्हणजे तुमच्या इतर दैनंदिन तुमचं जे जीवन आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. तर हस्तमैथुन वारंवार केल्याने शारीरिक दुष्परिणाम काहीच होणार नाही, पण वारंवार हस्तमैथुनच करत राहावंसं वाटणं याचा अर्थ त्या मुलाला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे. अनेकदा लहानपणी मुलं एकटी असतात, आई वडील एकटं सोडून जातात किंवा आई वडिलांपैकी एकच असतं, दूरगावी गेलेले असतात, दुसऱ्या कोणाच्या केअरमध्ये असतात आणि मग अगदी लहानपणापासून मुलं आपल्या लिंगासोबत खेळत असतात आणि त्यांना थोडंसं बरं वाटतं. कारण लिंगाला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा मांडण्यांच्या आतमध्ये क्रेमेस्ट्रे नावाचा स्नायू असतो, तो थोडा आकुंचन पावतो आणि बरं वाटतं. त्यामध्ये त्या लहान मुलांच्या मनामध्ये कुठलीही लैंगिक भावना नसते पण त्यांना बरं वाटतं आणि म्हणून मग ही मुलं पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा एकटी असतात किंवा नर्वस होतात किंवा त्यांच्यावरती काही ताण पडतो तर तेव्हा स्वतःला त्याच्यातनं मुक्त करण्यासाठी मग ते आपल्या लिंगाशी चाळा करतात किंवा हस्तमैथुन करतात. त्यामुळे हस्तमैथुन केल्याने वारंवार काही शारीरिक नुकसान होणार नाही, पण जर ते सतत सतत त्याच्यातच आपलं लक्ष जात असेल तर अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा मानसिक सल्ला देणारे जे असतात, काउन्सिलर्स जे असतात, त्यांचा त्यांच्याकडे जाणं महत्त्वाचं आहे कारण त्याच्यावरती उपचार होणं आवश्यक आहे. हस्तमैथुन कसं कमी करावं, असं हस्तमैथुन कमी करण्यासाठी काही औषधं वगैरे नसतात, पण जर तुम्ही इतर कशामध्ये, छंदांमध्ये, व्यायामामध्ये, इतर गोष्टीत जर तुम्ही मित्रांसोबत गप्पा मारण्यामध्ये, संगीत ऐकण्यामध्ये जर मन रमवलं तर नॅचरली हस्तमैथुन करण्याची तुमची इच्छा कमी होऊ शकते. हस्तमैथुनास प्रतिबंध कसा घालावा, अजिबात प्रतिबंध घालायचा नाही कारण ते नैसर्गिक आहे, नॉर्मल आहे, ते काही वाईट नाही आहे. उलट मी जसं मगा म्हटलं की या वयामध्ये जी प्रचंड लैंगिक इच्छा असते ती भूक भागवण्यासाठी हस्तमैथुन हा त्याच्यावरचा उपाय आहे. औषधं आहेत का, कुठलीही औषधं नाही. आणि ह्यामुळेच की हस्तमैथुनाबद्दल इतके गैरसमज आहे की मग फसवल्या जातात की इथे येऊन भेटा, तिथे येऊन भेटा, ही औषधं घ्या, जाहिराती असतात पेपरमध्ये, भिंतींवरती जाहिराती लिहून ठेवलेल्या असतात, तर अजिबात असली कुठलीही औषधं नसतात, तर त्यामुळे औषधं घेण्याची गरज नाही आहे. हस्तमैथुन केल्याने पुढे होणाऱ्या संततीत काही दोष निर्माण होईल का, काही संबंधच नाही आहे त्याचा. हस्तमैथुनाने लिंग मोडतं का, नाही, कारण लिंगामध्ये हाडच नाही आहे, ते कसं काय मोडणार आहे. हस्तमैथुनाने नपुंसकत्व येतं का, अजिबात नाही आहे. हस्तमैथुनाने नपुंसकत्व येऊ शकत नाही, ती नैसर्गिक क्रिया आहे. लग्न झाल्यानंतर पती पत्नी जे आपसात करतात आणि वीर्य गळतं ते एकटा पुरुष आपलं हस्तमैथुन करून वीर्य गळतो, त्याच्यामुळे नपुंसकत्व येण्याचं काहीच कारण नाही आहे. ते जितकं नैसर्गिक आहे लग्न झाल्यानंतर वीर्य पतन होणं लैंगिक संबंधात, तितकंच हे नॉर्मल आहे. कंडोम किंवा निरोध वापरून हस्तमैथुन करता येतं का, हो करता येतं, पण त्याची गरज नाही आहे. कारण कंडोम कशासाठी वापरतात, एकतर कुटुंबनियोजनाचं साधन म्हणून किंवा गुप्तरोग HIV ची लागण होऊ नये म्हणून. याच्यामध्ये
त्या दोन्ही गोष्टींचा धोका नाही आहे, त्यामुळे कंडोम वापरण्याची काहीच गरज नसते. हस्त मैथुनाची सवय लागली की पौरुषत्व कमी होतं का? अशी सवय वगैरे काहीच लागत नाही आणि त्याचा पौरुषत्वाशी काहीही संबंध नाही आहे. हस्तमैथुनाने शिसणं वाकडं होतं का? नाही. नॉर्मली आपल्या लिंगाला एक थोडासा बाक असतो आणि लिंगामध्ये ना कुठले स्नायू असतात ना काही असतं आणि त्यामुळे लिंग वाकडं होत नाही. हस्तमैथुन केल्याने लिंगाच्या लांबी जाडी आकारावरती काही परिणाम होतो का? काहीच नाही. तुम्ही वयात जेव्हा येतात 14-15 वर्षाचे, तोपर्यंत तुमच्या लिंगाचा आकार हा ठरून गेलेला असतो. त्यानंतर लिंगाचा आकार काही अपघात झाला, त्या ठिकाणी काही जखम झाली, ऑपरेशन झालं, तरच लिंगाचा आकार बदलू शकतो. हस्तमैथुनाचा काही संबंध नाही. हस्तमैथुनाने गुप्तरोग एड्स रोग होतात का? नाही, कारण हस्तमैथुनात कुणाशी लैंगिक संबंध येत नाही. हस्तमैथुनामुळे टीबी होतो का? ही फार प्रचलित समज आहे की हस्तमैथुन केलं तर टीबी होतो. त्याचा काही संबंध नाही. टीबी हा टीबीच्या जंतूंमुळे होतो, हस्तमैथुनाने होत नाही. खूप वेळा हस्तमैथुन केल्याने लैंगिक दोष म्हणजे अपुरेपणा येतो का? नाही. लग्न झाल्यानंतर जसं पती पत्नी लैंगिक संबंध करतात त्यांच्यामध्ये अपुरेपणा येतो का? नाही. तसंच हस्तमैथुन आहे. हस्तमैथुनामुळे रक्त कमी होतं का? नाही. हस्तमैथुनाचा आणि रक्ताचा काहीच संबंध नाही आहे. हस्तमैथुनामुळे मुरूम येतात का? नाही. पण हे जे तुमचं वय आहे, वयात येण्याचा हा जो काळ आहे जेव्हा तुम्हाला हस्तमैथुन करावं असं वाटतं, त्याच वयामध्ये तुमच्या शरीरात इतर बदल घडत असतात. चेहऱ्यावर मुरूम येत असतात, तुमच्या अंगावरती केस येत असतात, आवाज बदलत असतो. समजा आंब्याच्या झाडावरती कावळा बसला आणि त्याच वेळेला त्या झाडाची फांदी मोडली, तर आपण असं म्हणू का की कावळा बसला म्हणून फांदी मोडली? तो एक योगायोग होता. तसंच याच काळामध्ये हे शरीरामध्ये इतर बदल घडत असतात आणि त्याच वेळेला तुम्ही हस्तमैथुन करण्याची तुम्हाला इच्छा होत असते, त्यांचा काही संबंध नाही आहे. हस्तमैथुनामुळे वजन कमी होतं का? नाही. हस्तमैथुनामध्ये वजन कमी होत नाही. पण जेव्हा तुम्ही हस्तमैथुन करता तेव्हा तुमच्या मनामध्ये जी भीती असते, कारण वैज्ञानिक माहिती नसते, जो न्यूनगंड असतो, अपराधीपणाची भावना असते, अरे मी काहीतरी पाप करतो आहे, मी काहीतरी चुकीचं करतो आहे, असं केल्याने माझं पौरुषत्व कमी होईल आणि म्हणून मग त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही, तुम्हाला अस्वस्थ वाटतं आणि म्हणून तुमचं वजन कमी होऊ शकतं, त्याचा हस्तमैथुन करण्याच्या क्रियेशी काही संबंध नाही आहे. हस्तमैथुनामुळे वीर्याचा स्टॉक संपून म्हातारपण येतं का? नाही. वीर्याचा स्टॉक काही संपत नाही की वीर्य सतत तुमच्या शरीरामध्ये तयार होतच असतं, तो जरा वाहतच असतो. अगदी वयात आल्यापासून तर म्हातारे होईपर्यंत मरेपर्यंत पुरुषाच्या शरीरामध्ये वीर्य तयार होत असतं, त्याचा असा स्टॉक वगैरे काहीच नसतं. हस्तमैथुनामुळे वीर्य पातळ होतं का? नाही. वीर्य पातळ वगैरे काहीच होत नाही, उलट वीर्य नॉर्मलच असतं आणि कुठलंही वीर्य एकदा गळल्यानंतर ते सुरुवातीला घट्ट असतं आणि मग थोड्या वेळानंतर रासायनिक प्रक्रिया होऊन ते पातळ होतं. हस्तमैथुनामुळे सुस्ती येते का? त्याचा काही संबंध नाही आहे. पण हस्तमैथुन असो की नॉर्मल लैंगिक संबंध असो, त्याच्यामध्ये एक प्रकारचे स्नायूंची हालचाल होते, मांडण्यांच्या स्नायूंची हालचाल होते आणि त्याच्यानंतर जी सुखद अनुभूती असते, लैंगिक इच्छा जेव्हा पराकुटीला पोचते आणि वीर्य बाहेर येतं, तर त्या पुरुषाला जी सुखद अनुभूती येते त्यामुळे त्याला आपलं शरीर असं शांत झाल्यासारखं थोडं रिलॅक्स्ड वाटतं, त्याचा सुस्तीशी काहीही संबंध नाही आहे. हस्तमैथुनामुळे बुद्धिमत्ता कमी होते का? बुद्धिमत्ता ही आपल्या मेंदूच्या प्रगल्भतेवरती अवलंबून आहे, त्याचा हस्तमैथुनाशी काही संबंध नाही. इतर प्राणी पण हस्तमैथुन करतात का? हो. हत्ती आपल्या सोंड्याने हस्तमैथुन करतो, कुत्रा व मांजर ते आपल्या जिभेने हस्तमैथुन करतात, एप माकडं व इतर प्रकारची माकडंसुद्धा हस्तमैथुन करतात, इवन डॉल्फिन जेव्हा पाळलेले डॉल्फिन असतात तेव्हा बघण्यात आलेलं आहे की तळाचा जो हौद असतो त्याला आपलं लिंग घासून ते हस्तमैथुन करतात. आणि त्यामुळे मुलांना हस्तमैथुन ही अतिशय नॉर्मल नैसर्गिक क्रिया आहे. त्याच्यामध्ये या क्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, कुठल्याही प्रकारची कमजोरी येत नाही. आणि लक्षात घ्या की समजा एखादं नवविवाहित जोडपं आहे, लग्न झालेलं आहे, ते सुरुवातीला त्यांचे लैंगिक संबंध जास्त येतात लग्न झाल्यानंतर, कारण लैंगिक इच्छा असते, किंवा ते हनीमूनला जातात, लैंगिक संबंध होतात
आणि मग आल्याबरोबर कधी असं पाहिलं आहे का की हनुमान वरनं आलेल्या नवऱ्याला ताबडतोब आयसीयूमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आहे, त्याला सलाईन द्यावं लागतं आहे, ब्लड द्यावं लागतं आहे? नाही, ते जितकं नॉर्मल आहे पती पत्नीतला लैंगिक संबंध आणि वीर्य गळणं तितकंच हस्तमैथून हे नॉर्मल आहे. त्याने कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होत नाही. कितीदा केलं तरी कुठलाही शारीरिक प्रॉब्लेम त्याच्यातनं निर्माण होत नाही. पण वारंवार इतर कशात मन न लागता हस्तमैथुनातच मन लागत असेल तर अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. इतर वेळेला हस्तमैथुन हे नैसर्गिक सेफ सेक्स प्रॅक्टिसमध्ये येतात, म्हणजे गुप्तरोग टाळण्यासाठी, गरोदरपण टाळण्यासाठी आणि जोडीदार नसताना स्वतः लैंगिक सुख अनुभवण्यासाठी हस्तमैथुन हे उत्तम साधन आहे. आणि म्हणून मग मी मुलांना परत एकदा तुम्हाला सांगेन की अनेकदा मग अशा पद्धतीच्या ज्या जाहिराती असतात भिंतींवरती की या दवाखान्यात येऊन भेटा, अमक्या ठिकाणी भेटा, अशा पेपर अमक्या हॉटेलमध्ये येऊन भेटा, या या रूममध्ये आम्ही तुम्हाला, तुम्ही हस्तमैथुनाचे शिकार असाल, तुम्ही स्वप्नदोषाचे शिकार असाल, आणि मग अशा पेपरमध्येही जाहिराती असतात की आमची गॅरंटी आहे की तुम्हाला आम्ही ठीक करू. साफ खोट, अवैज्ञानिक आहे, अशास्त्रीय. त्यामुळे मुलांना अजिबात याच्या बाबतीत चिंता करू नका. हस्तमैथुन हे अतिशय नैसर्गिक आहे आणि या तुमच्या वयामध्ये तारुण्यावस्थेमध्ये स्वप्न दोषही तुम्हाला होणार आहे, हस्तमैथुनही तुम्हाला करावंसं वाटणार आहे. आणि असं बघण्यात आलेलं आहे की हळूहळू जसं वय वाढत जातं, लग्न होतं, तसं हस्तमैथुनाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. आणि हस्तमैथुन आणि स्वप्नदोष यांचं व्यस्त प्रमाण असतं. ज्या मुलांना स्वप्नदोष जास्त होतो त्यांना हस्तमैथुन ते कमी करतात, ज्या मुलांना स्वप्नदोष जरा कमी होतो तशी मुलं जास्त हस्तमैथुन करतात. तर ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे आणि त्यामुळे ही माहिती नीट लक्षात ठेवा आणि आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने भोंदू लोकांकडनं कधीही फसू नका. धन्यवाद. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.